या आठवड्यात मराठी एंटरटेनमेंट विश्वात काय घडलं खास, कोणत्या बातम्या चर्चेत राहिल्या, कोणतं गॉसिप रंगलं, या सगळ्याचा वेध आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंट न्यूज मधून आपण घेणार आहोत. अभिनेता सुबोध भावेचा बहुप्रतीक्षित चित्रपट आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरचा टीझर रिलीज झालाय. या टीझर मधून रंगभूमीवरील दिग्गज पात्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचा आरोप लावलाय. या आरोपावर नानांनी अखेर मौन सोडलं असून ते तिच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत. गुरुवारी मराठी फिल्मफेअर 2018 अवॉर्ड शो पार पडला. यावेळी अनेक दिग्गजांनी ह्या सोहळ्याला हजेरी लावली. मराठी फिल्मफेअर 2018 मध्ये रिंगण ह्या चित्रपटाने 5 महत्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. दिग्दर्शक नागराज मंजुळेचा आगामी हिंदी चित्रपट झूनची शूटिंग येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. ह्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नागराज आणि अमिताभ बच्चन 45 दिवस नागपूरमध्ये मुक्काम करणार आहेत. महेश मांजरेकरांचा आगामी चित्रपट मी शिवाजी पार्क सेन्सरच्या कात्रीत सापडलाय. या चित्रपटात अनेक दिग्गज कलावंत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. झी मराठीवरील तुला पाहते रे मालिकेत निळू फुलेंची मुलगी गार्गी फुले थत्ते साकारते ईशाच्या आईची भूमिका. कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर मधील चैतन्य देवढेला मिळाली लक्की चित्रपटात गाणं गाण्याची संधी. व्हॉट्सअप लग्न ह्या सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विश्वास जोशींचा घे डबल हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्यामध्ये 2 हिरोंचे डबल रोल असणार आहेत, मात्र त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत. अभिनेता सुबोध भावेची झी मराठीवर गाजत असलेली मालिका तुला पाहते रेने टीआरपी रेटिंग मध्ये पटकावले 3रे स्थान. तर हा होता एंटरटेनमेंट विश्वातील टॉप 10 न्यूजचा आढावा. मात्र मराठी मनोरंजन क्षेत्रातील लेटेस्ट अपडेट्स आणि हॅपनिंग साठी फॉलो करत राहा फक्त राजश्री मराठी.